मंगळवेढ्यात अवैध धंदे वाढल्याने याविरोधात मंगळवेढ्यातील सर्व राजकीय पक्ष एकत्रित येत जनआंदोलन करण्याचा इशारा दिलाय. त्याचबरोबर गृहमंत्र्यांना यासंबंधी निवेदन देखील दिलाय. मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात मटका, जुगार, वाळू तस्करी या अवैध धंद्यासह चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने यावर नियंत्रण ठेवण्यास पोलीस प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. दरम्यान या सर्व अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवेढ्याला गरज असल्याने भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे कार्यकर्ते अवैध धंद्याच्या विरोधात एकवटले असून त्यांनी याबाबतचे निवेदन पोलीस प्रशासनास देऊन हे अवैध धंदे तत्काळ बंद न झाल्यास सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र येऊन जनआंदोलन छेडण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध मटका, दारू, जुगार, बेकायदा वाळू उपसा आदी व्यवसायाने मोठ्या प्रमाणात डोके वर काढल्याने गोरगरिबांचं संसार रस्त्यावर येत आहे. यामध्ये मजूर लोक व तरुण मुले अडकले जात असल्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जाते. सध्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून चोरट्यांना पकडण्यास पोलीस प्रशासनाची यंत्रणा अपयशी ठरत आहे. परिणामी चोरट्यांचे बळ वाढत असल्याने एकाच रात्री छिद्दमपूर या 6-8 दुकाने आणि मेडिकल फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या वाढत्या अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या ठिकाणी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.